टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी. महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 44व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन. ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत धुळ्यात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आदिवासी वस्तीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. साक्री रोडवरील कुमारनगरासह शीतलामाता मंदिर परिसरात इर्शाद भाईंतर्फे बोरवेलची सुविधा. श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे जितेंद्र आव्हाडांचा निषेध. धुळे शहरातील महाराणा प्रताप माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयात आजपासून जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग, जिल्हा मुख्याध्यापक संघ, विज्ञान व गणित अध्यापक संघ, महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने 44व्या जिल्हा विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे ह्या होत्या. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, कृषी सभापती हर्षवर्धन दहिते, डायट प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, महिला व बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे, चेअरमन विजयसिंग सूर्यवंशी, सचिव उदय तोरवणे, कोषाध्यक्ष जे बी सोनवणे, अधीक्षक शिक्षण विभाग मीनाक्षी गिरी, श्रीमती पी एम पाटील, व्हाईस चेअरमन प्रकाश जाधव आदी मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी धुळे जिल्हा विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. तर यावेळी मोठ्या संख्येने धुळे तालुक्यातील विविध शाळेतील मुलांनी या विज्ञान प्रदर्शनात सहभाग नोंदवला. यावेळेस या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक गट 17, माध्यमिक गट 17, शिक्षक विज्ञान सहाय्यक 26 असे एकूण 60 गटांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन डॉक्टर के डी अरगडे, श्रीमती सुजाता शंकपाळ यांनी केलं. तर प्रास्ताविक धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष पी झेड कुवर यांनी केलं. परिचय व सत्कार श्री आय एस जमादार यांनी करून दिला. तर आभार धुळे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघ कार्याध्यक्ष संजय पवार सर यांनी केले. तर यावेळेस निलेश राजपूत, जी बी पावरा, श्रीमती एस के कुवर, श्रीमती एम आर राठोड, श्रीमती अनिता राजपूत, शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले. 6 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजेला पारितोषिक वितरण होणार आहे. विज्ञानच आहे आणि आपण शाळेत एवढं सुंदर आज इथे एक्झिबिशन आपण सगळ्यांनी राबवलं त्याबद्दल सर्वप्रथम मी त्या शिक्षकांचं अभिनंदन करते. कारण त्यांनी जी मेहनत घेतली आहे आणि मुलांनी सुद्धा जे प्रमाणाने प्रस्तुत केलं ते खूपच सुंदर आणि व्यवस्थित त्यांनी सगळे समजून घेतलं ते प्रोजेक्ट. मेन म्हणजे त्या मुलांना कळलं आहे की ते काही करता आहे ते इम्पॉर्टंट आहे. मी प्रत्येक शिक्षकांना अभिनंदन करते आणि मुलांना तुम्ही एवढं मोठं प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी तुमचा धन्यवाद करते. आणि मुलं हे आपलं फ्युचर आहे आणि तुम्ही त्यांना एवढं सुंदर इथे उपलब्ध करून दिलं त्याबद्दल मी तुमचं मनापासून धन्यवाद करते. आणि मला इथे बोलवलं त्याबद्दल पण मी तुमचं मनापासून आभार व्यक्त करते. आणि जे ते निधी तुम्ही आपल्याला सांगताय मागणी केली आहे ते खरं मानाने मुलांसाठीच आहे आणि मुलीचं भविष्य आपल्या हातातच आहे. तर मी खरंच पूर्ण प्रयत्न करेल की आपल्याला हे निधी उपलब्ध करून द्यावं. ग्राम स्वराज अभियान सन 2023-24 अंतर्गत आमचा गाव आमचा विकास उपक्रमाविषयी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद विकास आराखड्यासंदर्भात एक दिवसीय कार्यशाळा जिल्हा क्षेत्रीय कार्यकारी गट धुळे शहरातील हॉटेल गणपती पॅलेस या ठिकाणी घेण्यात आली. यावेळी अध्यक्षा धरतीताई देवरे, सभापती संजीवनीताई सिसोदे, कार्यकारी अभियंता मुकेश ठाकूर, अधिकारी जयश्री सार्वे, जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर नितीन सूर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती बेबीताई पावरा, जिल्हा परिषद सदस्य श्रीमती सुधामती गांगुर्डे, विस्तार अधिकारी पी एस महाले, अशोक पाटील, प्राध्यापक वाय एम साळुंके आदी या ठिकाणी उपस्थित होते. सर्वत्र आराखडा तयार करताना आपल्यासारखे अभ्यासू लोक तो आराखडा तयार करत असतात व त्यामध्ये आमच्या सारख्या ज्ञानी अज्ञानी लोकप्रतिनिधींचं मत घेत असतात.
ते मत घेत असतात. त्या माध्यमाने लोकप्रतिनिधींनी सामाजिक भान ठेवून योजना सुचवायच्या असतात. ह्या योजना सुचवताना आपल्या गावाच्या गरजा लक्षात घेतल्या पाहिजे, त्या गावाच्या गरजानुसार कामं केली पाहिजे. विकास कामं करताना नेहमी गरजेनुसार झाली पाहिजे, गरजेनुसार झाली पाहिजे, लोकांच्या मागणीनुसार झाली पाहिजे. लोकांना सोपेची कामं होण्यापेक्षा गरजेची झाली पाहिजे. आणि योजना राबवताना ते योजना राबवताना भान ठेवून योजना झाल्या राबवल्या. एकलव्य आदिवासी युवा संघटनेमार्फत धुळे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. मौजे मेहरगाव येथे आदिवासी वस्तीसाठी मेहरगाव शिवारातील गुरुचरण गट क्रमांक 324 क्षेत्र 8.59 आर त्यातून जागा मिळण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. मौजे मेहरगाव गावात आदिवासींची संख्या मोठी आहे, परंतु त्यांना घर बांधण्यासाठी आता जागाच उपलब्ध नाही. अनेक घरकुलांबाबत शासकीय योजना राबवताना मोठी अडचण निर्माण होते. तसेच एक एक घरात दोन दोन तीन तीन चुली आहेत. वरील गट क्रमांक 324 क्षेत्र 8.59 आर मध्ये 4 आर मध्ये अगोदरच धनगर समाजवस्ती करून राहत आहे. त्यांनी तिथे टिळेनगर म्हणून वस्ती निर्माण केली. शासकीय योजनेचे सुद्धा घरे बांधले आहे. तरी महाशय, आम्ही सर्व आदिवासी बांधव आपणास या निवेदनाद्वारे नम्र विनंती करतो की सदर गुरुचरणपैकी फक्त 4.59 आर हे जर आम्हास आदिवासी वस्तीसाठी घर बांधण्यासाठी दिले तर आमचा राहण्याचा प्रश्न सुटणार आहे. तरी महाशय, आपल्या स्तरावरून आदेश व्हावा ही विनंती निवेदनात करण्यात आली आहे. सोबत ग्रामपंचायत मेहरगाव यांच्या ठरावाची नक्कल जोडलेली आहे. निवेदनावर संपत सोनवणे, जिल्हा कार्यकारिणी सदस्य राजकुमार सोनवणे, संस्थापक अध्यक्ष अंकुश सोनवणे, जिल्हाध्यक्ष अंबरमाळी, धुळे जिल्हा उपाध्यक्ष नारायण माळी, शाखाध्यक्ष सतीलाल कुवर, शाखा उपाध्यक्ष समाधान सोनवणे, धुळे तालुका सचिव आदींची नावे स्वाक्षऱ्यांसहित आहेत. एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे कार्यकर्ते मौजे मेहरगाव येथील रहिवासी असून आमच्या आदिवासी वस्तीमध्ये जवळजवळ एकेका घरात दोन दोन चार चार चूल पेटत आहे. तर आम्हाला राहण्यास एकेकाच घरात राहायला अडचण होते. त्यासाठी आम्ही आपल्या जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की मेहरगाव येथील गुरचरण आहे, त्या गुरचरणमध्ये आदिवासी वस्ती वाढीसाठी मिळण्याबाबत असा अर्ज दिला, निवेदन दिलं. ते निवेदन साहेबांनी स्वीकारलेलं आहे. तरी साहेबांनी ते अर्जावर विचारविनिमय करून आदिवासींची व्यवस्था करणार आहेत एवढं साहेबांनी सांगितलं. 5/1/2024 रोजी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना मेरगावमधील आदिवासींना जी राहण्याची अडचण आहे त्यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले. गट क्रमांक 324 8.59 जमीन उपलब्ध आहे, त्यापैकी 4 धनगर समाजाचे नेमका लोक बसलेले आहेत, त्यांचे फक्त घर बांधलेले आहेत. उर्वरित 4 जमीनवर आदिवासी बांधवांना ती वस्तीसाठी द्यावी अशी विनंती निवेदन आम्ही आज प्रशासनाला दिलं. साहेबांनी याच्यावर विचार करणार आहे असं आम्हाला आज सांगितलेलं आहे. तरी आम्हाला प्रशासनाला मीडियामार्फत अशी विनंती करतो की आदिवासी बांधवांची राहण्याची घर फुलांसाठी व्यवस्था व्हावी अशी विनंती करतो आणि आमच्या सहकार्य करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार यांच्यातर्फे साक्री रोडावरील कुमार नगरासह अग्रवाल विश्राम भवनाजवळील शीतला माता मंदिर येथे पाण्याच्या टाकीसह मोफत बोरवेलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या बोरवेल कामाचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहर जिल्हाध्यक्ष कैलास चौधरी, शहर कार्याध्यक्ष जावेद बिल्डर, माजी नगरसेवक अनिल दामोदर, माजी नगरसेवक उमेश महाले, संजय अहिरे, संजय जगताप, नरेंद्र अहिरे, किशोर थोरात,
रणजित वाघ, ज्ञानेश्वर पाटील, समीर खान, एजाज शेख, सोहेल काझी, अमीर शेख, प्रशांत तनेजा, अनिल सूर्यवंशी, पुजारी मनोहर सोनार, श्याम कांबळे, विकास सोनार, जगदीश पहाडेकर, अंकित रेलन, उदित भगत, विनोद पोपली, फरजाना शहा, माधुरी रेलन, संगीता रेलन, सुनीता माधवानी, शिल्पा वधवा आदींसह ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. इशादभाई जहांगीरदारके पास हमने मांगनी की थी बोरिंग के लिए. कुमारनगर में पानी की बहुत दिक्कत होने की वजह से बोरिंग का डिमांड किया था. तो आज इशाद भाई जहांगीर की तरफ से हमारे को बोरिंग लगा दिया. इशाद भाई जहांगीर का बहुत बहुत धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांची बोलताना जीभ घसरली. अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांबद्दल त्यांनी बेताल वक्तव्य केलं. त्यामुळे सर्व स्तरातून सर्व संघटना पक्षांकडून त्यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे. धुळे शहरातही श्रीराम मंदिराजवळ श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे जितेंद्र आव्हाडांचा जाहीर निषेध करण्यात आला. जितेंद्र आव्हाडांचे पोस्टर पायदळी तुडवण्यात आले. भविष्यात कोणी असं करणार नाही यासाठी जितेंद्र आव्हाडांवर कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणीही समितीने यावेळी केली. यावेळी समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जितेंद्र आव्हाडांबरोबर आता योगेश भोकरांनी जे सांगितलं त्याला तर आम्ही सर्व सोबती समर्थनच करतो. दुसरं असं, जितेंद्र आव्हाड हा मला तर विकृत मानसिकतेचा रोगी वाटतो आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनेचा आणि हिंदू धर्माचा रोग झालेला आहे. तर हा रोग केव्हा मुक्त होईल आम्हाला माहिती नाही. कोरोनापेक्षा पण भयंकर त्याची आता स्थिती झालेली आहे. तसं ज्या भागात तो निवडून येतो असं माझं जाहीर मत आहे आणि या सर्व बांधवांच्या वतीने मी सांगते, ज्या भागात तो निवडून येतो मला तर शंका आहे, तिथेच त्याचा पाप तर नाही आहे. तर याच्या पुढे त्यांनी आमच्या दैवता विरुद्ध बोलताना 10 वेळेस ते 1000 वेळेस विचार करावा असं आम्ही धुळेवासियांतर्फे आणि देशवासियांतर्फे त्याला जाहीर आव्हान करतो की तुला कोणी पण लाज लज्जा असेल तर अशा शब्दांचा त्यांनी आमच्या दैवताच्या विषयी बोलू नये. नाहीतर त्यांनी ज्या वारंवार जे आमच्या धर्माविरोधात बोलतो तर त्याला जो धर्म पसंत असेल ज्यांच्या मार्फत तो बोलतो आम्हाला असं वाटतं त्या धर्म तो त्या जितेंद्र आव्हाडांनी ते धर्म स्वीकार करून घ्यावे असे आम्ही जाहीर बोलतो. जय हिंद, जय भारत, जय श्रीराम. जय श्रीराम. धुळे शहरातील समस्त हिंदुत्ववादी संघटनांतर्फे तसेच धुळ्यातील श्रीराम नवमोत्सव समितीतर्फे आज सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे. आमची सर्वांची एकच मागणी आहे की समस्त हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांना जितेंद्र आव्हाडने कालच्या सभेत मांसाहारी आहेत असं संबोधलेलं आहे. त्याच्याकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी हे विधान केलेलं आहे तर त्याच्यामुळे त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. जर त्याला अटक झाली नाही तर पुढे आम्ही निषेध मोर्चाचं देखील आयोजन करणार आहोत. दुसरी गोष्ट अशी की हा जितेंद्र आव्हाड वारंवार हिंदू धर्मावर टीका करत असतो तरीही त्याच्या मागे नेमका मास्टर माइंड कोण आहे हा देखील शोधण्यात यावा अशी सर्वांची विनंती आहे. जय श्रीराम. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात 44व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन. ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत धुळ्यात एक दिवसीय कार्यशाळा संपन्न. एकलव्य आदिवासी युवा संघटनेतर्फे आदिवासी वस्तीसाठी जागा उपलब्ध करून देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. साक्री रोडवरील कुमारनगरासह शीतलामाता मंदिर परिसरात इर्शाद भाईंतर्फे बोरवेलची सुविधा. श्रीराम नवमी उत्सव समितीतर्फे जितेंद्र आव्हाडांचा निषेध. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.